कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पप्पा हे गॅरेज नाही आहे फक्त, आपला जीव आहे. इथे मला विश्वास मिळाला, मुलगी असले तरी आपण हे काम करू शकतो. मुलं जेव्हा बाहुली सोबत खेळायची तेव्हा मी या टूलकिट भरवर खेळायचे. सगळं काही गॅरेज आहे आपलं. पप्पा मी तुम्हाला शब्द दिला होता, आयुष्यभर गॅरेज सांभाळी. पण वाईट याच वाटतं की लग्नानंतर तुम्हाला दिलेला शब्द मी पाळू नाही शकले. कसला विचार करतेस? चला उचला पाना आणि लागा कामाला. काय लग्नानंतर मुलींना बाहेर परकवत नाही. चला चला लागा कामाला. पप्पा सॉरी. का? तुम्हाला दिलेलं वचन पाळू नाही शकले म्हणून. कोण असं म्हणते की तू मला दिलेला शब्द पाळला नाहीस? मी तुला जे काही सांगितलं ना सगळं केलंस. कसं काय? मी तुला सांगितलं होतं ना की ह्या घराची जबाबदारी आता तुझ्यावरती उचललीस तू. हे गॅरेज त्याचाच एक भाग. तू गॅरेज सांभाळलंस आणि घरी चालवलंस. जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा ह्या घरासाठी तू उभी राहिलीस. शिवा अगं बहिणीच्या लग्नासाठी काही नाही केलंस तू. पण दिव्याला तिची जाण नाही, पण या घराचा मान राखण्यासाठी तू लग्नासाठी उभी राहिलीस. शिवा मला खरंच अभिमान वाटतो. मी शिवाचा बाप आहे. पप्पा पण मला गॅरेजवर काम सुरू करायचंय लवकरात लवकर. कसं करू मी, काय करू? गॅरेजची चिंता करूच नकोस. अगं तू तुझ्या मित्रांना एकदम भारी तयार केलेस. उत्तम सांभाळते ते गॅरेज. माझाही आहे विश्वास त्यांच्यावर. पण लग्नानंतर मला हे असं काम सोडावं लागेल असं नव्हतं वाटलं. अगं सोडलेस कुठे, काही काळासाठी थांबवलेस बस. म्हणजे तुम्हाला वाटतं मी हे काम परत सुरू करू शकेन? 100%. अहो पण कधी कसं कुठून, मी घरी कसं सांगू? खर तर मला काम लवकरात लवकर सुरू करायचंय. कस कधी, या सगळ्यांना उत्तर एकच, संयम. आणि तो खूप महत्वाचा आहे. त्याची वेळ यावी लागते आणि ती वेळ आली की मग परिस्थितीला वेळ बदलायला वेळ लागत नाही. कितीही कठीण वेळ होऊ दे पण संयम महत्वाचा. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि त्या त्या वेळेला ती गोष्ट घडत असते. ही वेळ लगून जाईल असं ठरव आपल्या मनाशी. शिवा लग्न ही तुझ्या आयुष्यातली खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे ना. आणि आता तर महिनाभर झालाय ग, पुढे का आयुष्य पडलंय आणि महिनाभर नाही केलं तर पुढे करताच येणार नाही असं तर नाहीये ना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.